नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला टी शर्ट डिझाईन करायचं आहे. सिम्पलमध्ये सांगणार तुम्हाला आज छोटीशी ट्रिक येते तुम्हाला मी ते आज सांगणार या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, कोण चॅनल नवीन असेल सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची बेल आयकॉन प्रेस करा, देऊ शकणार कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी खास. तर मित्रांनो, आता आपल्याला फोटोशॉप ओपन करू. पहिलं फोटोशॉप, आता फोटोशॉप ओपन केलं की न्यू फाईल क्रिएट करू आपण. 1500 पिक्सल बाय 1500 पिक्सल अशी एक न्यू फाईल क्रिएट करू. ही फाईल क्रिएट झाली. तर पहिलं आता आपल्याला टी शर्टचं इम्पोर्ट करून घेऊ. आता आपण ओपनमध्ये जाऊ. आता ते टी शर्टचं PNG आहे. टी शर्ट व्हाईट कलरमध्ये आहे. तुम्हाला मी आज तो ब्ल्यू कलरमध्ये करून दाखवणार आहे. थोडा ब्ल्यू तो तुम्ही कसं करणार आहे तो मी ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर व्हिडिओ कुणी स्किप करू नका, आणि कारण की तुम्हाला या व्हिडिओचा तुम्हाला फायदाच होणार आहे. तर आता आपण तो टी शर्ट खाली एक मिनिट. हा जो टी शर्ट आहे ओपन केला. हे PNG हे मी कट करून ठेवलं होतं. टी शर्ट ड्रॅग अँड ड्रॉप करू आपण. हे ड्रॅग अँड ड्रॉप, हां तर झालेलं आहे. टी शर्ट इम्पोर्ट झाला आपला. आता ते व्हाईट व्हाईट दिसते दोन्ही. न्यू लेअर क्रिएट करायची आणि आपल्याला बकेट टूलनी एक मिनटं आहे साईडला करू. आणि तिथं आपल्याला कलर जे कलर पिक करू आपण. पहिला एक ब्ल्यू कलर, थोडा ब्ल्यू, थोडासा ब्ल्यू डार्कमध्ये घेऊ जरा. ओके, आणि ड्रॅग, आणि त्याला वाटल्यास ब्लेंडिंग ऑप्शन देऊच आपण. आता आपण पहिलं झालं आहे ना, क्रिएट क्लिपिंग मास्क करू. क्रिएट क्लिपिंग मास्क केलं की थोडा ब्ल्यूमध्ये आला. आणि जरा ब्लेंडिंग ऑप्शन, ब्लेंडिंग मोड देऊ झाला थोडेफार. कुठला चांगला वाटेल तो, आता हा चांगला वाटतो आहे. त्या दोघांना सिलेक्ट करून कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून टाकायचं. दोघांना सिलेक्ट केलं की कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. इथं काय आलं, एक हे झालं, एक इमेज तयार. नंतर डायरेक्ट कंट्रोल यू दाबलं की असे कलर चेंज करू शकता तुम्ही. तुम्ही स्क्रीनवर बघा, असे तुम्ही कलर चेंज करू शकता. कंट्रोल यू दाबलं की ओके. आता हे मला थोडं चांगलं वाटतंय. आणि कंट्रोल बी दाबा की कलर बॅलन्स थोडंफार ते बॅलन्स करा. थोडा ब्ल्यू शेडमध्ये मी जाते ते ॲडजस्ट करतो आहे. तर तुम्हाला कुठलंही वाटलं तुम्ही कुठलंही घेऊ शकता. आता लेवल्स, लेवल्सवर क्लिक करायचं आपल्याला. आता थोडेफार त्याला आहे ना शेडमध्ये देऊ जरा. थोडे त्या टी शर्टला थोडे थोडे गॅपमध्ये शेड येईल. लेवल्सची शेड येईल जरा थोडीफार. आणि कलर ॲडजस्ट होईल व्यवस्थित. तो ब्ल्यू, तो ब्ल्यू व्यवस्थित ॲडजस्ट होईल. आणि थोडेफार शेडिंग करण्यासाठी ओके. आता हे व्यवस्थित थोडं परफेक्ट झालेलं आहे आपलं. आता बऱ्यापैकी आता आपल्याला ह्याच्यावरती ते आता रिलीज जे लेअर करू. एक आता एक आपलं एक कन्फर्म झालेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यावरती टाईप करू आपण टेक्स्ट. पहिलं मेड इन पुणे असं एक मी हे ते टेक्स्ट टाकणार मी त्याच्यावरती व्हाईट करू. तुम्हाला काही टाकू शकता तुम्ही, काही वाटलं तरी काही टाकू शकता. आणि ह्याच्यावर वाटल्यास PNG पण टाका. ब्लॅक अँड व्हाईट PNG असतात ते, ते पण टाकू शकता. मी पण टाकणार आहे PNG, पण पुढे जाऊन सांगतो तुम्हाला कसं टाकायचे. आता मी टाईप करून घेतो पहिलं सगळं. ओके, पुणे टाईप केले. कंट्रोल टी मोठं करू त्याला. ओके, थोडं वाकडं करू आणि ओके. हे झालं आपलं. आणि आपलं आता शेप ॲड करायचं. रेक्टँगल टूल, रेक्टँगल टूल सिलेक्ट केला आणि ड्रॅग करा फक्त व्यवस्थित. फक्त आपल्या रेक्टँगल टूलला फिल नाही करायचं, जी बॉर्डर असेल बॉर्डर तीच ठेवायची आपल्याला फक्त, बाकी काय ठेवायचं. आणि टी शर्ट डिझाईनमध्ये पण जास्त तुम्ही गिचमीड पण चांगले वाटणार नाही. टेक्स्ट असं पाहिजे की कळलं पाहिजे लोकांना, वाचता आलं पाहिजे. आणि छोटंसंच पाहिजे. आता एक असं मेड इन पुणे कळतं तरी लोकांना, म्हणून छोटंसं टेक्स्ट आहे. तुम्हाला काय वाटू तुम्ही जर गुगलला टाकलं टी शर्ट डिझाईन तर भरपूर येतात. आणि मराठी टाका पुढं तर भरपूर येतील. आता हे असं मी व्यवस्थित लावले. तर डबल क्लिक करा टेक्स्टवर आता आपल्याला. आणि स्ट्रोक ॲड करू आपण त्याला. स्ट्रोक ॲड केला
त्याचा कलर तिथला पिक करा. ओके आणि त्याची साईज थोडी वाढवा. तो जो पुणेचा जो मात्रा आहे तो त्या जो आपण बॉक्स क्रिएट केला आहे बॉर्डरचा त्याच्यावरती येईल. ते चांगलं वाटेल त्यासाठी तुम्हाला ते मी थोडंफार ॲडजस्ट करतो आता हे. तर आपल्याला ते वरची लेअर तर खाली घेऊ आपण ती. ओके आता तो व्यवस्थित वाटतं आहे सगळं. आता हे व्यवस्थित झाले तर आता आपल्याला अजून एक टाईप करून घ्यायचं आहे मेड इन. तर ते इंग्लिश फॉन्ट आहे तर त्याचा टॉमी फॉन्ट आहे. टॉमी गुगलवर टाकला तरी येईल तो. तर तुम्ही डाउनलोड करू शकता गुगलवरून सिम्पलमध्ये भेटून जाईल. मेड इन पुणे असं टाकू आपण. मेड इन मेड इन. ओके हे झालं. एवढंच टाकायचं आपल्याला. कंट्रोल टी करा झाला. आता व्यवस्थित आपण ट्रान्सफॉर्म करू त्याला व्यवस्थित. आणि वरती त्याच्यावरती पिक ठेवून देऊ आपण वरती व्यवस्थित. ओके आता हे चांगलं असं चांगलं वाटते. आता ते डिझाईन आपली तयार होते आत्ता आत्ता. ही मित्रांनो साधी डिझाईन आहे. तुम्हाला जर अजून ॲडव्हान्स शिकायचं असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी याच्यावर ॲडव्हान्स पण काय शिकू शकतो. आता आपल्याला ती पगडी असते पुणेरी पगडी त्याचं PNG तुम्हाला मी ते आपण ते टाकू आपण त्या ह्याच्यामध्ये बॅनरमध्ये त्या डिझाईनमध्ये. ही पगडी मी गुगलवरून डाउनलोड केली. तुम्ही पण करू शकता गुगल क्रोम. ही ती पगडी आहे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे. तर त्याला आपण ड्रॅग अँड ड्रॉप करू. ओके आणि त्याच्यावरती ॲडजस्ट करू फक्त. ॲडजस्ट केली छोटी करू त्याला व्यवस्थित. ओके आता व्यवस्थित. ओके आता त्याला डबल क्लिक करायचं. ब्लेंडिंग ऑप्शन काढायचा. लेअर स्टाईल पॅनल आणि व्हाईट कलर द्यायचं त्याला व्हाईट कलर. आता हे चांगलं वाटते. वाटल्यास आपण ते पुणे लिहिले त्याला वाटल्यास आपण पहिलं थोडं ॲडजस्ट करू जरा कलर. त्या टी शर्टचं थोडा कलर ॲडजस्ट करू तुम्ही पहिला. जसं तुम्हाला चांगलं वाटेल तसं ठेवतो मी. थोडंफार ॲडजस्ट करू आपण थोडं असंच. थोडं ॲडजस्ट करतो व्यवस्थित. हे जरा ओके एवढं झालं आपलं. मी आता ॲडजस्ट केलं आहे. आता आपल्याला टेक्स्ट जरा थोडासा कलर चेंज करू आपण टेक्स्टचा. तिथला कलर पिक केला. ओके तो टेक्स्टचा मागचा कलर थोडा मी चेंज केला आहे. हे असंच चांगलं वाटेल. आणि वाटल्यास आपण फील्डमधला पण कलर चेंज करू. थोडा येल्लो लाईट कलर घेऊ तोच चांगला वाटेल. ओके आता डिझाईन कम्प्लीट झाली मित्रांनो आपली ही. तर मित्रांनो कसे वाटले ते पण सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. आणि तर तुम्हाला ॲडव्हान्स शिकायचं असेल तर पेपर बॅग वगैरे असतात नाही का ते डिझाईन पण मी सांगणार आहे याच्या पुढं. तर जे ब्रँडिंगची कामं असतात ब्रँडिंगची तर मी हे सगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो चॅनल कोण असेल ते सबस्क्राईब करा आणि चॅनलची बॅग प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.